तर छत्रपती संभाजीनगरमधली राज ठाकरे यांची ही पत्रकार परिषद, अजित पवारांनी कधीच जातीवर भाष्य केलं नाही. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर हल्लाबोल केलेला आहे. विघ्न कशी आणतात ते बघतो, ती विघ्न त्यांच्याच गळ्यामध्ये कशी घालता येतील ते बघू. मोदी 10 वर्ष सत्तेमध्ये आहेत, मग आरक्षण का दिलं नाही असा सवाल देखील राज ठाकरेंनी विचारलाय. मोदी पवार बारामतीमध्ये एकत्र आले, मग आरक्षणावर का बोलत नाहीत. ठाकरे 5 वर्ष भाजपसोबत होते, तेव्हा आरक्षण का दिलं नाही. जरांगेंच्या मागून जे राजकारण सुरू, ते मतं मिळवण्यासाठी. माझी पोरं काय करतील तुम्हाला कळणार पण नाही. घरी जाऊन आरशामध्ये पाठ, पोट, गाल बघावे लागतील. मराठा ओबीसी समाजाला विनंती, ह्या लोकांच्या नादी लागू नका. लहान मुलं जातीवर बोलू लागली, सगळा चिखल झालाय. शैक्षणिक संस्थांचे बहुतांश मालक मराठा समाजाचे, तरी लाखो मुलं शिक्षणापासून वंचित. बीडमध्ये जो प्रकार घडला त्यात ठाकरे गडाचा जिल्हा प्रमुखच होता. जरांगेंच्या आडून ठाकरे गडाचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं वक्तव्य केलं जात आहे. पवारांवर राज ठाकरेंची टीका. निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे पवारांचे प्रयत्न असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केलेला आहे. माझ्या वाटेला जाऊ नका, मोहळ उठलं तर तुमच्या सभा होऊ देणार नाही असा इशाराच राज ठाकरेंनी दिलाय. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यामधील राजकारण ऐकत होतो, त्याची प्रचिती मिळाली. माझा आरक्षणाला विरोध अशा जाणीवपूर्वक बातम्या करण्यात आल्या. महाराष्ट्रामध्ये शिक्षणापासून उद्योगधंद्यांपर्यंत अनेक गोष्टी पण आपल्याच मुलांना मिळत नाहीत. राज्यामध्ये पुरून उरेल इतक्या गोष्टी योग्य वापर केला तर आरक्षणाची गरज नाही असं मी म्हटलं होतं. आपल्याकडे जातीचं राजकारण करून माती भडकवली जातात. आर्थिक निकषावर आधारित आरक्षण द्या अशी मनसेची पहिल्यापासून भूमिका आहे, हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. जरांगेंच्या आंदोलनामागून ठाकरे आणि पवार राजकारण करतायत असा आरोप देखील राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमधून केलाय. राजकारणाचा बेसच हा आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून झालेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी, कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडणं लावताय? 2006 साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाही. या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी, मराठी मुला मुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे, पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. मराठा बांधव असतील, भगिनी असतील, ओबीसी समाजातल्या बांधव असतील, भगिनी असतील, इतर समाजातले लोक असतील, ह्यांनी हे ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल, म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे. ते म्हणतात की मणिपूर होईल, म्हणजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. संबंध नाही, मात्र आम्हाला इशाऱ्याने धमकी देऊ नका. मला जर धमकी द्यायची असेल तर फडणवीस आणि महाराष्ट्र गोळ्यांमध्ये असं संदेह कोणाला नाही. नाही, शरद पवारांची सोंगटी आहे ती करवली की त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती, कळलं का? ते उंबरठ्यावरती बसून तिकडे आयुषजी जवळ फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात. आज इथे ते आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. पुन्हा मी एकदा संबंध नाही, मात्र आम्हाला इशाऱ्याने धमकी देऊ नका. मला जर धमकी द्यायची असेल तर फडणवीस आणि महाराष्ट्र कोणाला नाही. नाही, शरद पवारांची सोंगटी आहे ती करवली की त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती,
कळलं का? हे उंबरठ्यावरती बसून तिकडे आयुष्य जिजवणार. संबंध नाही, मात्र आम्हाला इशाऱ्याने धमके देऊ नका. मला जर धमके द्यायचे असतील तर फडणवीस आणि महाराष्ट्र दुर्यांमध्ये असं संदेह कोणाला नाही. नाही, शरद पवारांची सोंगटी आहे ती करवली की त्यांच्या अमंगल कार्यातली करवली आहे ती. कळलं का? हे उंबरठ्यावरती बसून तिकडे आयुष्य जिजवणार. त्यांचा राजकारणाचा बेसच हा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी. कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये